दो चार मोठे मोठे झाड तोडतो सुंदर सही गुफा करून देतो तुम्हाला. झोपडी राहते का बेटा? पावसामध्ये पावसाचे तुफान, हिवामध्ये हिवाचे तुफान, त्यामध्ये उन्हाळ्याचे तुफान येतात. त्या तुफानामध्ये झोपडी राहते बेटा तुझी? आता झोपडी राहते म्हणजे तर का मोठं अपार्टमेंट बांधतो? हा सामान्य सामान्य अपार्टमेंट बांधते. अरे झोपी इकडे सोड, लंका पाहिला का न पाहिला हे सांग. मातेश्री लंका तर नाही पाहिलो रे. लंका तर पाहिलो आणि म्हणतात की राजा रामाला घेतला, राजा लक्ष्मणाला घेतला, काशीलावरती घेऊन दक्षिणेकडे पाहिलो, त्या प्रकारे सोन्याची लंका दीर्घकाळ दिसली. पाहिला राजा राम म्हणतो हे माझे दैत्यामध्ये आमची बायको आहे का? तुमची बायको आम्ही गेलं तर आम्हाला सोडतील, आम्हाला ते सीताला देतील का? तुमच्या बापाची जागी आहे, बायको आहे, बाबा जागी आहे. मातेश्वरी सूर्यवंशी पिकिदा बात करणार आम्ही आणि का भान कर सुद्धा मातेश्वरी म्हणते काही भिवू नका, प्रथम युद्ध मी दाखवते. त्याच्यानंतर तुम्ही जाऊन भांडण करा म्हणले. रामाला घेतला, लक्ष्मणाला घेऊन गाचल होता, गाचल सोडून येता 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 त्या चिंचोळवनामध्ये आली. चिंचोळवनामध्ये आली. त्या चिंचोळवनामध्ये महिषास नावाचा दैत्य राहत होता. 10,000 वर्षाची तपश्चर्या करून 3 वर मागून बसला होता. बैठे तो कर्तबात के गणेश के वैसा, एक एक अंक देखे तो बंडीच्या पहिया सारखं. हे मुंडकं बघितलं तर मजेत होती, गुंब जाते बघा, गुंब सारखी मुंडी होती, 100 हातीचा ताकद होता. आणि चंड आणि मुंडे दोन त्याचे प्रधानमंत्री. 1,25,000 दैत्याला घेऊन त्या डोंगरामध्ये जात पार करू लागता. त्या डोंगरामध्ये भवानी माता, तुळजा भवानी माता, राजा राम, लक्ष्मण असे आले. आणि चंड मुंडे का म्हणजे कोणी दैत खाल्लं का पिलं का हे बघण्यासाठी त्या चंड मुंडाची रोजची राऊंड होती. रोजची एक राऊंड होती. चंड मुंड याची बरं असं राऊंडाला इकडे निघाले. येता येता दोघं अमरा समोर उभा राहिले बरे. पहिला चंड मुंड म्हणतो अरे आमच्या डोंगरामध्ये एक बाई दोन पोर का आले? काही नाही म्हणला सीर बर धावत पळत ते चंड मुंड होते. महिषासुराक म्हणते महाराज महिषासू काय बाबा त्या डोंगरामध्ये बघा एक बाई दोन पोर आले. एक बाई दोन पोर बरोबर ऐकला कोण? महिषासुर म्हणतो अरे चंडमोड 10,000 शिपाई घ्या, त्या बाईला जीवन धरणार ना, दोन पोराला मारून टाका, खाऊन टाका, काही करा, पण त्या बाईला जीवन घेऊन या. जीवन घेऊन आला तर त्या बाईला मी लग्न करतो, घरीची राजपाट करतो. म्हणजे जसं लग्न करतो त्या महिषासुराच्या मुखातून शब्द निघाला. जगदंबा भवानी मातेश्वरीच्या कानामध्ये आवाज मिळाला. जो ऐकली जगदंबा मातेश्वरी ऐकली शब्द ऐकून म्हणे इतकी रागामध्ये आली भवानी मातेश्वरी. घरीमध्ये हसू लागली, घरीमध्ये रागामध्ये आली. राजा राम लक्ष्मण बाजूला म्हणते नायना क्या बात है, गुडी अब तक अच्छी थी अचानक बिगड़ गई, क्या बीपी बढ़ गया क्या, शुगर बढ़ गया? नीतीश बढ़ता देखो आप बढ़े की लगती ऐकिला भवानी मातेची कृपा बरे. राजा रामाला पाहिली म्हणती रामा आता ह्याच अंतकाळचा समय आला. बुद्धी विनाशकार स्त्री वरती नजर ठेवला. आईचे 100 वर्ष पूर्ण झाले बरे, बापाचा घागर भरले, मनुष्यनी भरे, भवानी माता म्हणू लागती. चंडमुंड दैत्याला घेतला, चंडमुंड दैत्याला घेऊन महिषासुर देत होता तिवर सवारून बरे. त्या जगदंबा देवीने भांडण कराला जो लागले. भवानी मातेश्वरीला भांडण करायला येऊ लागता. आई म्हणती रामा हातीवर बसून येतो
तुला त्याला म्हणले महिषासुर दैत्य बेटा असले दैत्य तुला लंकेमध्ये दोन चार मिळतील महिरावण महिरावण मेघनाथ कुंभकर्ण असे दैत्य मिळतील त्या दैत्याला बघून म्हणे घाबरणे भांडायला लागते म्हणे सांगितलं आणि बघितली म्हणती महिषासुरा म्हणती पापी दुष्टा तुझा चेहरा का पाहू रे म्हणली त्रिशूलता जगदंबा भवानी मातेश्वरी बरे त्रिशूलता त्रिशूल काढला मस्तकी लावला महादेवाची याद केले त्रिशूल हाता म्हणजे घेतला बरो जगदंबे भवानी माता की जय संपूर्ण त्रिशूल होता सोडून दिला आणि या ठिकाणी जे जे माणसं डोळे घातले तिकडे निघाले का त्याच्यावर त्रिशूल जाईल जगदंबा देवीच्या आता त्रिशूल येता 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 दैत्य हातीवर बसून येऊ लागता आलं खपरी मुंडक्याला लागलं अशी मुंडी होती उडून गेली मुंडी उडली शरीर होता पडला गार पडला बैला भरे रक्ताची धार वाहिली त्याच्यातून पैसेचा रूप घेतला महिषासुराचा पैसेचा रूप घेतला पैसेचा रूप घेतला 18 हाताचा लंबा पैसा एक शिंग पूर्वेला एक शिंग पश्चिमेला देवीला पाऊसरी नाचू लागत भरी होती थर 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 नायना बरी गोष्ट आहे मनुष्य होता आम्ही स्वतः मारले पशु आहे त्याला मारा म्हणजे माझा धर्म नाही म्हणजे माझा धर्म नाही बरे माझा शिव राहिला असता मी याच बदकर्म दाखवले असते म्हणजे शिवाची याद केली मातेश्वरी शिवाची याद केली जगदंबा देवीच्या समोरची भगवती कर 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 भय पाटला मारा हाताचा शिव होता बाहेर निघाला देवीचा एक प्रदक्षिणा मारले दोन प्रदक्षिणा मारले देवीच्या पाठीवर हात दिली भवानी मातेश्वरी शिवाच्या पाठीवर हात दिलेला रे पोटाला लावले शिव लावून बरे हे उडान मारलं त्या शिवाच्या नंद्याला धरला दूध पटकी इकडे इकडे मारून बरे त्याचा प्राण होता प्राण घेतला प्राण घेतला बरे पैसेचा प्राण घेतला पुन्हा महिषासुर उडाला तीन अवतार म्हणून महिषासुर उडाला किती अवतार घेतो की म्हणून बरे केस धरून पूर रूप काढल्या छातीवरती त्याच्या पाय ठेवली कंठावर त्याचा त्रिशूल लावून महिषासुराचा प्राण होता प्राण जो त्या महिषासुराचा प्राण घेतला म्हणून त्या भवानी मातेश्वरीला महिषासुर म्हणून झाले देवी दैत होते सर्व दैत्यांचा समाप्ती केला म्हणती रामा तर बेटा दैत्याने भांडण करताना ते दैत्याचं रक्त शरीरावरती उडलेलं आहे शुद्ध पाणी आणलं तर मी असणार करते बेटा म्हणजे पाणी तुमच्या कामाचा पाणी नाही मातेश्वरी कामाचं नाही माझा तुमच्या कामाचं पाणी नाही गोष्ट आहे म्हणून बारायले बारायले बरे महादेवाची ध्यान केला महादेवाचा ध्यान करण्याबरोबर महादेवाचा तपस्या भंग झाली पार्वतीला म्हणतो पार्वती नको जाऊ नको जाऊ म्हणलं तर न ऐकता गेली पाण्याला तरसू काही हरकत नाही म्हणले काही हरकत नाही म्हणून गंगेला हुकूम दिले म्हणजे गंगे पार्वतीला पाणी दे पार्वतीला पाणी दे म्हणून शिवाचा जुटा दुर्गंगाची धार निघाली गंगाची धार निघून काशीमध्ये पडलं संपूर्ण काशी भरल्यावर गुप्त रूपने ते पाणी तुळजापूरला आलं महाराज तुळजापूरला पाणी आले बरे त्यांच्या तोंडातून जे पाणी वाहत काशीचं पाणी जगदंबा स्नान केला राजा राम स्नान केले लक्ष्मण स्नान केले देवीला घेऊन त्या महिषासुराच्या चौकीवर आसन दिला आसन देऊन त्या तुळजापुरामध्ये तुळजापूर भवानी मातेच्या समोर देवीचा जे आहे त्या मातेश्वरीला स्थापना देऊन त्या भवानीचा राजा राम लक्ष्मण दोघे भावाने देवीचा पहिला गोंधळ केला देवीचा पहिला गोंधळ केला देवीचा होता पहिला गोंधळ केला रात्रभर गोंधळ केला प्रता 4 वाजता त्या जगदंबा भवानी मातेची कशी आरती केली आरती दुर्गड भारी तुझ्या संसारी and
वचन घेतले म्हणते माय मला वचन दे म्हणले काय वचन घेतलं माय तू वचन दे म्हणून देवीनं काय वचन घेतलं मी तू लंकेला जाऊन विजयी प्राप्त करून संघ सीतेला घेऊन तुझ्या दरबारी येतो दरबारी आला की तू इथून निघून जा म्हणले म्हणून त्या देवीनं वचन घेतला राजा राम लक्ष्मण सीत लंकेला गेले युद्ध केला विजयी प्राप्त केले संघ सीतेला घेतले पुष्पक विमान मध्ये बसून येता 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 राजा राम म्हणतो जर मी तुळजापूरला गेलं तर तुळजापूरची भवानी माता निघून जाईल सर्व भक्ताचा कोण उद्धार करेल म्हणून जगदंबा भवानी मातेची कृपा भरे राजा राम होते त्या तुळजापूरची वाट सोडून दुसऱ्या वाटून अयोध्याला निघून गेले हे माय जगदंबा तुळजापूर भवानी मातेश्वरी राजा रामाची वाट बघत बसली आहे आज येईल राजा राम उद्या येईल परवा येईल तरवा येईल म्हणता म्हणता तीर्था गेलं द्वापार गेलं कलयुग लागलं रामाची वाट बघत असली आहे माझी नाही ना तुमची नाही राजा रामचंद्रजी तुळजापूरला येत नाही आणि तुळजापूरची देवी तुळजापूर सोडून जात नाही बोल तुळजापूर माता बोल जय राम जय भवानी जय राम जय Hey!